नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सीता नेरी चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप आगळीवेगळी रेसिपी, नवीन पद्धत कशी बनवायची या रेसिपीची। त्याचं नाव पण सांगणार आहे तुम्हाला, एवढी जबरदस्त रेसिपी आहे ना। तर जाऊया सीता नेरी किचनमध्ये, नवीन रेसिपी पाहूया। तर इथे मी आप्पे पात्र घेतलेले आहे आणि आप्पे पात्रामध्ये असं अर्धा अर्धा चमचा मी तेल टाकणार आहे। हे संपूर्ण आप्पे पात्रामध्ये तेल टाकायचं आहे। संपूर्ण पहा, व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर मैत्रिणी तुम्हाला कळेल ही रेसिपी काय आहे। आणि एवढी जबरदस्त रेसिपी आहे ना, एकदम भन्नाट म्हणतात ना त्या पद्धतीची रेसिपी आहे। तर तुम्ही नक्कीच संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला। तर इथे बघा, मी आता ना 1/2 किलो पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे असे तुकडे केलेले आहेत। म्हणजे पूर्ण व्हिडिओ दाखवत नाही का की म्हणजे जेवढं लागतं आपल्याला तेवढं समजतं तेच दाखवते का की मोठा व्हिडिओ होईल ना, म्हणून हे पनीर कापलेलं वगैरे दाखवलं नाही तुम्हाला। तर हे पनीरचे असे तुकडे करायचे आणि 1/2 किलो ताजं पनीर आहे, एकदम मग थोड्या वेळेच पूर्वीच बनवलेलं पनीर आहे हे। आणि हे मी आता करणार आहे, तर हे पहा असे फ्राय करून घ्यायचे पनीर। तर कशा पद्धतीने फ्राय करायचे पहा तुम्ही, छान आप्या पात्रात करायची का की ते आप्या पात्राची चव कोई औरच असती, म्हणून ती आप्या पात्रात मी दाखवते तुम्हाला ही रेसिपी करून। आप्या पात्रात एवढी जबरदस्त रेसिपी लागते, ते काय माहिती म्हणजे वेगळी टेस्ट येते त्याला, म्हणून तुम्हाला दाखवलं आप्या पात्रातली। तर इथे बघा मी घातलेलं आहे पनीर ना, तर त्या पनीरला असं चांगलं शेकून घ्यायचं। त्याच्यात अजून एखादी एक वस्तू घालणार आहे मी, तर पहा शेकवतानीच घालणार आहे। तर पुढे मी घालते बघा, काश्मीरी लाल मिरची आहे माझ्याकडं, ती टाकणार आहे। त्याच्यात थोडी थोडी टाकायची, संपूर्ण काश्मीरी लाल मिरची अशी चिमूट चिमूट टाकून द्यायची का की त्याच्यात घुसलं पाहिजे पनीरमध्ये, म्हणून फ्राय करतानाच त्याच्यात सोडायची आणि मग उलटंपालटं करत राहायचं त्याला पनीरला। असं चांगलं शेकून घ्यायचं, मस्त असं उलटंपालटं करून शेकून। ताजं पनीर असल्यामुळं एकदम मस्त, म्हणजे जरा पण त्याला वास नाही किंवा काय नाही। मी आत्ताच बनवलेलं पनीर आहे, म्हणजे रेसिपी बनवायच्या आधीच पनीर बनवलं, नंतर मग ते दाखवते। पनीर बनवण्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्हाला अजून हवी असली तर तुम्ही पाहू शकता, सांगा हे मेसेज करून मी तुम्हाला पाठवीन। पनीर बनवणं पण खूप सोपे आहे। तर तुम्ही आता हे मी आत्ताच बनवलं आणि आत्ताच टाकलं का की ते मोठा व्हिडिओ होईल म्हणून पनीर बनवण्याचा दाखवलं नाही याच्यात मी। तर हे पहा असं शेकून घ्यायचं, छान उलटंपालटं करायचं। आता दुसरं काढून घेते मी, छान झालेलं आहे, चांगलं कुरकुरीत वरती कवर आलेलं आहे त्याला। तर आता मी काढून घेते। एकदम सहज आणि सोपी रेसिपी आहे, खूप आणि टेस्ट अप्रतिम आहे त्याला, मेन गोष्ट खूप टेस्ट येते। भरपूर करीत असाल पनीरच्या रेसिपी तुम्ही, आणि मी पण भरपूर दाखवल्या तुम्हाला पनीरच्या रेसिपी, कितीतरी प्रकार दाखवले आणि तेवढ्याच अप्रतिम आहेत त्या पण। तर तुम्ही ही पण पहा, खूप मस्त आणि खूप टेस्टी रेसिपी आहे। रेस्टॉरंटमध्ये एवढी महागडी भेटते ही रेसिपी, खूप महाग आहे ही रेसिपी। तर घरी कशी बनवायची कमी खर्चात सोप्या पद्धतीत घरी कशी बनवायची ती तुम्हाला दाखवणार आहे। ते संपूर्ण मी घेत झालेले आहे आपलं करून। बघा तेल पण न लागलं त्याला, ते आहे तेवढंच तेल परत आहे त्याच्यात। आता मी ह्याच्यात टाकणार आहे कांदा, मी एक कापलेला आहे तो पण टाकणार आहे त्याच्यात। ह्या पद्धतीने बनवा तुम्ही एकदा रेसिपी, खरंच अप्रतिम टेस्ट आहे त्याला। नक्कीच बनवलं तर फोटो पाठवा मला का बनवलं तुम्ही। बऱ्याच मैत्रिणींचे मला फोटो येतात, बनवतात मैत्रिणी, छान वाटतं ते पाहून का आपल्या रेसिपी ला रिस्पॉन्ड पण भेटतो आहे आणि बनवतात पण मैत्रिणीने आणि तेवढीच छान झाली सांगतात, बिघडली नाही जरा पण, खूप टेस्टी आहे असे मेसेजमध्ये ती लोकं पाठवतात मला। तर छान वाटतं ते, तर करत जा वेगळ्या वेगळ्या हटके रेसिपी। फोटो तर रोज 2-4 फोटो मला येतातच का आम्ही बनवली म्हणून, तर छान वाटतं ते सर्व। तर हे कांदा बी छान असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा। आता मी लसणाचे आल्याचे तुकडे केलेले आहेत, सगळीकडे एक एक टाकणार आहे पा, एका एका याच्यात एक एक टाकणार आहे आल्याचा तुकडा। बघा काय पद्धतीने मी करते ते नीट संपूर्ण पहा मात्र, खूप मस्त होती हे, छान असं। आता मी माझ्याकडे लसूण आहे, एक एक हे लसूण प्रत्येक याच्यात टाकणार आहे। तर लसूण पण घालायचं त्याच्यात। समजा कुणाला कांदा आणि लसूणची नाही आवडत रेसिपी ना, तर तुम्ही ती स्किप करू शकता, दुसरं वस्तू दाखवणार आहे त्या घालू शकता तुम्ही। काही लोकांना कांदा लसूण नाही खाते ना, तर थोडे थोडे लसूण प्रत्येक याच्यात धणे प्रत्येक याच्यात टाकायचे थोडे थोडे। मी मोठे 2 चमचे धण्याचे घेतलेले होते, ते पण टाकलेले आहेत। म्हणजे प्रत्येक वस्तू मोजमाप आहे,
त्याच्यात कुठे नाही, मी ही रेसिपी 7-8 माणसांना पुरणार एवढी करणार आहे। मग तुम्ही अंदाज पहा किती तुम्हाला करायची त्या पद्धतीने। जे छान असं खरपूस भाजून घ्यायचं मस्त, त्याला खूप रंग आला पाहिजे छान असा। हे झालेलंच आहे बघा, आपलं छान खरपूस भाजलेलं आहे, हे ओतायचं ताटात आणि ह्याला थंड करायला घ्यायचं। तर हे पहा सर्व काढून घ्यायचं ते आणि थंड करून घ्यायचं। तेल बघा किती, दोन्ही तिन्ही भाजलं तरी तेल तेवढंच लागलं। आता परत थोडंसं मी तेल टाकणार आहे, अर्धा एक चमचा नाही, अर्धा चमच्यापासून मी कमीच, एक याच्यात दोन तीन याच्यात गेलं पाहिजे, दोन चमचे जास्तीत जास्त तेल लागणार आहे मला, तेवढंच टाकणार आहे। आता मी घेतलेलं आहे एक एक काजू, प्रत्येक याच्यात एक एक काजू टाकणार आहे। पहा प्रत्येक याच्यात एक एक काजू टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती मी टाकणार आहे टमाटर। दोन टमाटर कापलेले आहेत लाल, जर टमाटर असली तर छानच असती भाजीला, आपल्या लाल जर रंग छान येतो भाजीला। म्हणजे काय बनवणार आहे त्याला, और टमाटर जास्त डार्क असली तर पहा तुम्ही अशी, ही पण याच्यात शेकून घ्यायची, याच्यावर चांगलं असं ठेवायचं आणि झाकून ठेवायचं, म्हणजे याच्यावर जरा शेकून घ्यायची आणि मग नंतर परत एकदा बघू आता काय काय कसं कसं दाखवते। असं मंदे याच्यावर छान अशी टमाटर शेकून घ्यायची, त्यांना शिजली पाहिजे चांगली। त्याच्यावर पहा आता तुम्ही, वरती मी दुसरी पण टमाटर ठेवलेले आहे, शेकवलेली आहे छान अशी आणि त्याच्यावर मी आता पलटी करते थोडं थोडं, जास्त नाही पलटी करत, नंतर अजून होऊ दे त्याला चांगलं। तर झाकण ठेवते जराशी, हे झाकण ठेवलेलं आहे एक मिनिटभर, अर्धा मिनिट झाकण ठेवायचं जास्त नाही। आता पलटी करून घ्यायची छान, हलवून घ्यायचं त्याला, उलटी पलटी करत राहायचं। अजून खालचं आहे तसंच, एवढं काही झालं नाही, परत एकदा झाकून ठेवायला पाहिजे मला। म्हणजे हे कसं, ह्या भांड्यात शिजवल्यामुळं चव वाढती, आपल्या रेसिपीला चव वाढती, म्हणून ह्या भांड्यात शिजवलं तर हे काय माहिती, भिडाचं आहे, भिडामुळं चव वाढती, म्हणून मी ह्या भांड्यात दाखवलेलं आहे तुम्हाला। तर कशामुळं काय होतं ते पण, आणि तर परत मी झाकून ठेवलेलं आहे ते का की ऊब आली पाहिजे त्याला, अशी मऊ झाली पाहिजे ते। हे पहा आता झालेलंच आहे आपलं, तर मी जरा परत मिक्स थोडंफार करून ह्याच्यात ओतून काढते। हे पहा हे संपूर्ण हे ताटात ओतून काढलं आणि थंड करून घ्यायचं। हे पहा छान मऊ झालेली आहेत टमाटर आणि ते काजू पण शिजलेले आहेत त्याच्यात। कसं 2-3 मिनटं गेले त्याला हे शिजायला, का की काजू पण चांगले खरपूस झालेले आहेत खाली आणि टमाटर पण मऊ झालेले आहेत। ह्याला थंड करून घ्यायचं। मसाला पहा किती कसा वापरलेला आहे, थोडा मसाला आणि अप्रतिम टेस्ट। मी घरातल्याच वस्तूंपासून कधी पण दाखवत असते, आपल्या घरात ज्या घरात अवलंबून असतात वस्तू, त्या वस्तूंपासूनच बनली पाहिजे आपली रेसिपी। आता टमाटर कांदा किंवा लसूण हे तर घरात असतंच आपल्या, थोडेसे धणे टाकलेले आहेत ते पण घरात असतातच। म्हणजे घरातल्याच वस्तूंपासून कशी रेसिपी बनली पाहिजे, तेवढीच टेस्ट आली पाहिजे, ते माझं कोशिश असते कायम, आणि तीच आणि कशी चवदार पण झाली पाहिजे, टेस्टी पण झाली पाहिजे, म्हणून अशी कोशिश असते माझी, ती दाखवण्याची पद्धत असते। म्हणून तुम्हाला आता ही एकदम बारीक करून घ्यायचं, मस्त वाटून घ्यायचं बारीक, असं माहीम वाटून घ्यायचं एकदम। तर मी वाटून घेते, तर इथे मी घेतलेली आहे छोटीशी कढई आणि हे वाटून घेतलेलं आहे बघा, छान बारीक वाटलेलं आहे ना, मस्त आहे बघ, किती माहीम वाटलेलं आहे आणि रंग पहा किती छान आलेलं आहे मसाल्याला। तर पुढे पहा काय होतं ते, तर ह्याला जरासं तेल ना जास्तच टाकायचं, का की जरा चमचमीत करायचं आपल्याला। मी पळीभर चांगलं तेल, मोठी पळीभरून तेल घातलेलं आहे, कढई छोटी आहे म्हणून जास्त दिसते, एक पळीभरून तेल घातलेलं आहे। तर मी एक पळी भरून त्याला, एक चमचा भरून, सॉरी मी मध्येमध्ये वेगळंच बोलत राहते बोलता बोलता, तर इथे मी मोहरी घातलेली एक चमचा भरून आणि एक चमचा भरून जिरी घातलेली आहे, समजून घ्या मैत्रिणीनं। आणि अर्धा चमचा असा हिंग टाकलेला आहे, हिंगानी खूप स्वाद येते या रेसिपीला छान। तेजपत्ता टाकलेले आहे 2-3 चांगले, की तेजपत्तानी पण रंग म्हणजे असं स्वाद खूप असं वाढली तरी किंवा शिजत असली तरी स्वाद मस्त येतो। आणि कढीपत्त्याची 10-12 पानं आणि कोथिंबीर टाकलेली आहे, छान परतून घ्यायची, अशी फोडणी मेन खमंग बसली पाहिजे आपल्या रेसिपीला, जी कुठलीही बनवली तुम्ही ना। इथे मी गरम मसाला, थोडासा घरचा मसाला आणि इथे लाल तिखट घातलेला आहे, आणि मी गरम मसाला घालणार आहे, तुम्हाला दाखवते ते मी कुठला गरम मसाला आहे काय आहे ते। तर हे सर्व टाकून घ्यायचं त्याच्यात, छान रंग बघा किती सुंदर आहे। काश्मीरी लाल मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे रंग भरपूर आलेला आहे, घरचा मसाला घातला आहे पण थोडाच घातलेला आहे, एक चमचाच घातलेला आहे। काश्मीरी तेल कसं असतं, तिखट नसतं ते, फक्त रंग येण्यासाठी छान, तिखट कमी असतं, मिरच्या कमी असतात ना, तिखट महाग असतात मिरच्या भरपूर त्या, पण कमी तिखट असतं ते,
रंग येण्यासाठी, रेसिपीला रोनत वाढण्यासाठी कश्मीरी मिरची घालायची असते. हे बघा, गरम मसाला, संपूर्ण गरम मसाल्यातले पदार्थ असतात ना ते याच्यात वाटलेले आहेत. आमचा घरचा मसाला आहे, पूर्ण मसाला आम्ही घरीच बनवतो आणि तो घरी बनवलेला मसाला त्याच्यात टाकलेला आहे. गरम मसाला, पूर्ण गरम मसाल्यात जी जी वस्तू आहे ना, काळ्या मिऱ्यापासून तर बरं, दगडफूलपासून तर बरं, सगळं त्याच्यात आहे. हिंग बिंग सगळं आहे त्याच्यात. तो मसाला आम्ही घरी बनवतो, एकदम पेशर मसाला आहे आमचा घरी बनवतो. कुठल्याही भाजीला टाकला ना तर भाजीची रोनत वाढतीच. त्यांनी एकच चमचा घातलेला आहे. छान परतून घ्यायचं, तेल सुटतपर्यंत हे मस्त परतून घ्यायचं. तेल सुटलं पण आता इथे मी घालणार आहे दही. एक वाटी आंबट दही आहे, म्हणजे जास्त आंबट पण नाही, गोड पण नाही, मिडियम असं आहे. रंग पहा किती सुंदर आलेला आहे दही टाकल्यामुळं. आणखीन म रेसिपीला दह्याने कशी शाईन येते, दह्याने कशी मऊपणा येतो, दह्याने कशी मलईपणा तयार होतो ह्या रेसिपीला. म्हणून दही एक वाटी टाकायची कधी पण. आणि ही स्वाद ना आंबट आणि वेगळा टेस्ट असं लागतं. म्हणून दही ह्या रेसिपीला मेन टाकायचंच. करत नसलं तर मी अशा पद्धतीने तुमचं नाव पण सांगणार आहे रेसिपीचं पुढे, तुम्हाला काय आहे ते. आणि तुम्ही 10 माणसं येऊ दे, 15 माणसं येऊ दे, तुम्ही ही रेसिपी केली ना तुमचं नावच काढणार हमेशा अशा पद्धतीने केली तर. बोलणारच काय, तुम्ही रेस्टॉरंटमध्ये मागवली काय, इथे रेस्टॉरंटमध्ये एवढी छान भेटत पण नाही. हे पनीर मी टाकलेलं आहे त्याच्यात, तर इथं पनीर टिक्का करणार आहे मी. जबरदस्त हे पनीर टिक्का आहे, पहा एकदम जबरदस्त रेस्टॉरंटसारखी टेस्ट. टिक्का म्हणजे त्याच्यात मी केलेलं आहे म्हणून टिक्का नाव आलेलं आहे. तर पनीरची भाजी म्हटलं तरी चालेल. तर मी त्या आप्या पात्रात सगळे मसाले भाजलेले आहेत, त्यामुळे टिक्काचा भा आला त्याला. तर हे पहा तुम्हाला किती पातळ किती हवी पाळणा आहे. जराशे उकळी येऊन द्यायची का, की पनीर शिजलेलं आहे, आपले मसाले पण छान परतलेले आहेत. जराशे उकळी येऊन द्यायची का, झाली भाजी तयार. तुम्ही फुलक्याबरोबर खा, चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, भातावर बाजूला घ्या, तरी उत्तम लागणार. खूप छान, खूप टेस्ट आहे तिला. मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे. लास्टला मीठ टाकायचं का, की दही टाकलेलं आहे आपण, मीठ त्याच्यामुळे लास्टला टाकायचं. कधी पण दही टाकल्यामुळं आपलं रेसिपी फुटण्याचा चान्स असतो. म्हणून पूर्ण झाल्यानंतर मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं. एकदम अप्रतिम रेसिपी तयार होती. तर मी आता वाढून घेते, झालेलीच आहे आपली. पहा सुटलं ना तोंडाला पाणी तुमच्या, पाहताच रेसिपी पहा. रंग किती सुंदर आणि काय जबरदस्त आहे ते. सुगंध तर माझ्या घरात दडवळतो आहे त्या रेसिपीचा. आणि ही कशी सर्वांनाच आवडणारी, लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. जी लोकं मच्छी मटण नसीन खात त्यांना बी उपयोगी पडणार, जी खातात त्यांनाही उपयोगी पडणार. एवढी जबरदस्त आहे आणि रंग तर एवढा अप्रतिम त्याला आलेला आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला नक्कीच माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा, बेल घंटी वाजवा, का की हमेशा तुम्हाला दिसन. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन हटके.